मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात, या अपघातात 4 ठार तर 3 गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदुराजवळील धानोरा विटाळी येथे आज सोमवार पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंदौर मधील सिंगरोल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव मंजू येथील आरोपीने अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून फुस लावून पळवून आणले. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या 4 नातेवाईकांना अटक करून इंदौर मधील सिंगरोल पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाले होते. दरम्यान सोमवार 14 जानेवारीच्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास नांदुराजवळील धानोरा विटाळीजवळ ओव्हरटेक करताना पोलीस व आरोपी असलेली झायलो गाडी समोरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की झायलो गाडी हवेत उडाली व मागून येणाऱ्या फोर्ड फिगो कारवर आदळली. फोर्ड फिगो कारमधील इंदौर येथील रहिवासी शैलेश व त्यांचे 2 मित्र नांदेड गुरुद्वारा येथून दर्शन घेऊन इंदौर आपल्या घराकडे निघाले होते. त्यांच्या कारचे नुकसान झाले परंतु सुदैवाने तिघेही सुखरूप बचावले. अपघातात पोलिसांच्या कारमधील 4 जण ठार झाले तर 3 जखमी झाले तर सिमरोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मनलोई, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कन्नोजसह आरोपी रोहित अविनाश रायबोल हे तिघे गंभीर जखमी झाले. यातील 4 पैकी 2 जणांची ओळख पटली आहे. सुनील गौरीशंकर परदेसी, मनोज रामेश्वर खरेबिन दोघे राहणार बोरगाव मंजू जिल्हा अकोला, या दोघांची अद्याप ओळख पटली नाही. अपघातातील जखमींना प्रथम वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर मलकापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.